काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट करणं ही काही फक्त परदेशी तरुणांची मक्तेदार नाही, कारण आता भारतातही असे स्टंट करणारे अनेक आहेत. मात्र सांगलीतल्या चिमुकल्याला पाहिलं तर तुम्ही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. मात्र या स्टंटचं अनुकरण करणं जीव धोक्यात घालू नका, कारण सांगलीच्या स्टंट बॉयला जमेल ते तुम्हाला जमेलच असं नाही. पाहूया स्टंट बॉयचे चित्तथरारक स्टंट. हा आहे सांगली जिल्ह्यातील कौलापूर गावात राहणारा 8 वर्षाचा रत्नजित पाटील. चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या या चिमुकल्याच्या करामती पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. सुसाट वेगात ट्रॅक्टर चालवणं, ट्रॅक्टरला गोल गोल फिरवत चाक उचलणं, वेगानं रिवर्स मारणं, चाकं वर करून ट्रॅक्टरच्या बोनेटवर चढणं, चालत्या ट्रॅक्टरमधून उतरणं आणि पुन्हा सीटवर बसणं, अशा एकाहून एक चित्तथरारक कसरती हा चिमुकला लीलया करतो. त्याच्या या करामती पाहून त्याला स्टंट बॉय असं नाव देण्यात आलंय. ट्रॅक्टरचा रिव्हर्स पॉडवर स्टंट करतोय, रिव्हर्स स्टंट करतोय, सिंगल ब्रेक स्टंट करतोय, असे बरेच स्टंट करतोय. बालपणी रत्नजितनं दारात उभा असलेला ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून त्याच्या काकांनी त्याला ट्रॅक्टर चालवण्याचे धडे दिले. पहिल्याच दिवशी त्यानं ट्रॅक्टरनं 3 एकर शेत 5 तासात नांगरलं. मात्र हे स्टंट कुणीही करू नये, कारण त्यासाठी परिश्रम करावे लागतात, असा सल्ला रत्नजितच्या काकांनी दिला. मला असं वाटतंय की हे त्याच्या प्रॅक्टिसने, त्याच्या डोक्याने, त्याच्या विचाराने हे पूर्ण एकजीव केलंय, म्हणूनच त्याला जमते. त्याच्या जागी दुसरं कोण असलं तर अशक्य गोष्ट आहे, कारण ते प्रॅक्टिस शिवाय होणार नाही. रत्नजितच्या एका स्टंट्सनं साऱ्यांनी बोट तुंडात घातली. मेसी फर्ग्युसन कंपनीनं तर आपला नवा ट्रॅक्टर बाजारात आणण्यापूर्वी चाचणीसाठी रत्नजितकडे पाठवलाय. त्यामुळे या स्टंट बॉयच्या करामती पाहून तुम्हीही म्हणाल, मूर्ती लहान कीर्ती महान. रवींद्र कांबळे, सांगली, झी मीडिया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.